े वर्तमान अभिमानाने मग भाग्य हे उजये मनासे मग भविष्य हे उज्ज्वल असे कोणासे महाराष्ट्र हे नाव जयाचे महाराष्ट्र नाव हे जयाचे जय हो त्या महाराष्ट्राचे जय हो या महाराष्ट्राचे महाराष्ट्र से समर्थ लोक महाराष्ट्र <shocked> जय महाराष्ट्र दे महाराष्ट्र दे महाराष्ट्र रे महाराष्ट्र जय महाराष्ट्र दे महाराष्ट्र दे महाराष्ट्र रे महाराष्ट्र <The crystal knapp -ÿÿÿÿ>. मंडळी नमस्कार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत तीन चार महिन्यापूर्वी आपण पाहिलं की देशभरात राष्ट्रीय सण मतदानाच्या माध्यमातून निवडणुकीचा पार पडला तो लोकसभेसाठी संसदेसाठी प्रत्येकाने मतदान केलं आणि आता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका देखील होऊ घातलेल्या आहेत यासंदर्भातली सगळी तयारी निवडणूक विभागामार्फत कशा पद्धतीने केली जाते आहे त्या तयारीसंदर्भातले टप्पे कसे असतात आणि मतदारांमध्ये मतदानासंदर्भातली जनजागृती करण्याकरता म्हणून कोणकोणते उपाय कोणकोणते उपक्रम राबविले जातात या सगळ्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत आपल्यासोबत जय महाराष्ट्र कार्यक्रमात आपण आमंत्रित केलं आहे मुख्य निवडणूक अधिकारी आणि प्रधान सचिव बलदेव हो सिंह साहेबांना सर मनपूर्वक स्वागत सर पहिलाच मुद्दा की नुकताच आता लोकसभेच्या निवडणुका देशात पार पडलेल्या आहेत आणि त्या सगळ्या प्रक्रियेनंतर तीन महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे आणि आता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत तर निवडणूक विभागामार्फत कशा पद्धतीची तयारी आत्ता सुरू आहे आपण राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये येत्या काही काळामध्ये निवडणूक होणार आहे आणि त्याची पूर्वतयारी म्हणून जे जे काही गोष्टी करावी लागते तो तयारी आम्ही सुरू केलेली आहे त्याच्या पहिला भाग म्हणून जे मतदार यादी आहे त्याची नोंदणी करून जे अंतिम यादी आहे तो मी एकतीस अगस्त दोन हजार एकोणीसला प्रसिद्ध केलेली आहे आणि हा प्रसिद्ध केलेली यादीप्रमाणे मतदार दाताची जे संख्या आहे तो जवळपास साडे दहा लाखाने वाढलेली आहे जे मागचे लोकसभाचे निवडणूक झालेली आहे बरं तर एकंदरीत आता मतदाराची जी संख्या आहे तो आठ कोटी चौऱ्याण्णव लक्ष शेहेचाळीस हजार दोनशे अकरा आहे तर हे मतदार दाता जे आहे तो येणारी विधानसभा निवडणूकमध्ये सहभागी होतील त्यांचे मताच्या अधिकार जे आहे तो वापरतील अगदी खरं आहे पण सर एकतीस ऑगस्टची अंतिम मतदार यादी प्रकाशित झाली पण जर समजा काही जणांचं राहिलं असेल काही जणांना उशीर झाला त्या वेळेपर्यंत ते, वे ते फॉर्म भरू शकले नसतील अशा मतदारांसाठी आपण काही वेगळी सुविधा उपलब्ध केली मतदाराची नोंदणी हा नेहमी चालणारी कंटिन्युअस प्रक्रिया आहे बरोबर आणि अजूनही ज्या मतदाराने त्यांचे नोंदणी करून घेतली नाही त्यांच्याकडे संधी आहे आणि ह्या संधीचा त्यांनी वापर केला पाहिजे आमच्याकडे ॲरोनेट म्हणून प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावर जाऊन ते ऑनलाईन त्यांच्या फॉर्म भरू शकतात फॉर्म सहा असते त्याशिवाय फिजिकल फॉर्म जे आहे जिल्हा प्रशासनकडे आणि जे सुबंधित भागातले तहसील ऑफिस आहे उपविभागीय ऑफिस आहे त्यांच्याकडे उपलब्ध आहे त्यांनी फिजिकल फॉर्म घेऊन सुद्धा भरून दे दिला की नोंदणीची प्रक्रिया त्यांची सुरू होत आहे आणि हा संधी त्यांना नॉमिनेशन जे डेट आहे त्या डेट जे शेवटची डेट आहे तेव्हापर्यंत त्यांना उपलब्ध आहे अच्छा तर आमची अशी सर्वांना विनंतीही आहे असा सर्वांना आमच्या सांगणाही आहे की त्यांची मतदाराची नोंदणी जी जे आहे जर जा झाली नसेल त्यांनी ह्या काळामध्ये करून घ्यावी यामुळे जेव्हा पोलिंग होते त्यावेळी माझ्या मतदार यादीमध्ये नाव नाही अशी कुठलीही तक्रार तक्रार येणार नाही बरोबर की ते वेळेपर्यंत ते भरून जरी जे नॉमिनेशन फॉर्म भरायचे तोपर्यंत नाव नोंदणी त्यांनी केली तर या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना मतदानाचा हक्क बजावता येऊ शकेल येऊ शकेल बिलकुल पण सर या प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे तरुण मुलं किंवा मुली ही असतील युवक असेल आणि महिला असतील यांच्या मतांच्या टक्केवारी संदर्भात त्यांच्या सहभागाबद्दल मतदान प्रक्रियेमध्ये खूपच वेळा चिंता व्यक्त केली जाते तर याबद्दल आपण काय प्रयत्न करतो की तिथपर्यंत त्यांची जागृती झाली पाहिजे तरुण मतदाता जे आहे त्यांची जास्तीत जास्त नोंदणी व्हावी त्या दृष्टिकोनातून एक वातावरण निर्मितीसाठी आम्ही स्वीप म्हणून आमच्याकडे एक योजना आहे ज्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे वेग प्रसिद्धीचे माध्यमातून हे प्रसिद्धी करतो त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक कॉलेजमध्ये ज्युनियर कॉलेजमध्ये इलेक्ट्रिस इलेक्ट्र लिटरेसी अलेक्टर, अलेक्टर, क्लब जे आहे तो आम्ही स्थापन केलेले आहे या माध्यमातून त्यांना आम्ही माहिती देतो जे तरुण मतदाता आहे जे पोटेन्शियल मतदाता आहे की ते कशी नोंदणी करू शकते आणि जास्तीत जास्त लोकांनी नोंदणी करावी ह्या दृष्टिकोनातून जे जे काही प्रयत्न करावे लागते तो जिल्हा प्रशासन मार्फत तो सगळे प्रयत्न केले जात आहे अच्छा आता स्वीपचा उल्लेख केला की निवडणूक आयोगाचा एक सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम आहे स्वीपच्या बद्दलचा तर नेमकं स्वीप ही संकल्पना काय थोडंसं जरा विस्ताराने सांगितलं तर सगळ्यांना ते अधिक माहिती होईल स्वीपची जे संकल्पना आहे हे दोन हजार नऊला ला सुरू झाली जेव्हा इलेक्शन कमिशनला असं वाटला की बरेचशे लोकांना त्याचे मतदानाचे अधिकाराबाबत ते नोंदणी कशी करावे ह्याबाबत माहिती नसते बरोबर तर जास्तीत जास्त माहिती त्यांना देण्याच्या दृष्टिकोनातून ज्यामुळे सर्व मतदाता जे आहे तो त्यांची नोंदणी करून घेतील शिवाय मतदार कशा करावा ह्या दृष्टिकोनातूनही त्यांना कशी जास्त जास्त माहिती जी आहे की त्यांनी मतदान करताना कुठल्या प्रक्रिया कुठले दृष्टिकोनातून ते मतदान करावा ह्याबाबत माहिती दिली जा ज्यामुळे जे काही रीतीने मतदानाला प्रभावी करण्यासाठी काही लोक काही गोष्टीचा वापर करतात तो सर्व गोष्टी जे आहे तो कमी करून कशा त्यांनी त्यांचे स्वतःचे स्वतंत्र दृष्टिकोन लक्षात ठेवून मतदान करावा हा दृष्टिकोनातून त्यांना शिक्षण दिलं जाते अच्छा याच्यातून अधिक त्यांना मोटिवेट केलं जातं अधिक त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्या प्रवलन प्रबोधन तरी आम्ही करतोच की त्यांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावा पण मतदान करताना सुद्धा काही गोष्टी त्यांनी लक्षात घ्यावी उमेदवार कसा आहे त्याच्या शिक्षण कसं आहे त्याचे मागचे कामकाज कसे आहे हा सर्व गोष्टीचा विचार करून मतदान करावा ज्यामुळे जे इतर प्रभावी करणारी बाबी आहे त्यांचा प्रभाव मतदान करताना त्यांच्यावर पडणार नाही ह्या दृष्टिकोनातून त्यांना शिक्षण आणि त्यांना माहिती देण्याचे आमच्या प्रयत्न आहे अगदी खरं सर या सगळ्या प्रक्रियेमध्ये जसं तुम्ही उल्लेख केला की तो उमेदवार कोण आहे याची माहिती देखील आता प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर बोर्डावरती त्याच्यावर दाखल असलेले गुन्हे याची देखील प्रक्रिया निवडणूक आयोगाने पार पाडलेली आहे की त्याच्यावर गुन्हे दाखल असतील तर देखील तो उमेदवार कसा काय आपण तो जाणला पाहिजे तर याबद्दल ही जागृती अधिक अधिक आपण साधारणपर्यंत हे स्वीप त्या जे हेतू आहे तो दोघे मध्ये मुद्दे आम्ही लक्षात घेतलेले आहे एकतरी जास्तीत जास्त त्यांची नोंदणी कशी होतील ज्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त त्याचे मत अधिकारचा वापर करता येईल बरोबर दुसरा अधिकारचा वापर करताना तो उमेदवाराबाबत त्यांच्या पिशोकड काय त्याबाबत ते त्यांनी माहिती घ्यावी तो माहिती आम्ही आज सगळी उपलब्ध करून देतो त्यांचे एफिडेव्हिट त्यांच्यावर काही गुन्हे दाखल असेल त्याबाबतची माहिती हे सर्व बाबीच्या जे आहे मतदातापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न मार्फत आम्ही करत आहोत आणि त्यासाठी आम्ही प्रसिद्धीसाठी वेगवेगळे माध्यमांचा प्रयोग करतो तो टेलिव्हिजन असू द्या तो प्रिंट मीडिया असू द्या तो काही कृती कार्यक्रम तयार करून ते शाळामध्ये जातात कॉलेजमध्ये जातात इथे सर्व माहिती देतात बरोबर आणि त्यांचे काही प्रश्न उत्तर असते त्यांच्या सर्व माहिती त्यांना देण्याचा प्रयत्न आमचे लोक करतात तर त्या दृष्टिकोनातून कशा जास्तीत जास्त त्यांची जागरूक मतदाता म्हणून अगदी त्यांनी मतदान करावा हा दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न आहे अगदी कराय सर बरीच जनजागृती आपण करतोय पण ई व्ही एम देखील शंका उपस्थित केली जाते संभ्रम निर्माण केला जातो लोकसभेमध्ये आपण ते व्ही प्रातिनिधिक प्रायोगिक तत्वावरती काही गोष्टी केल्या आणि लोकांना त्याचं सत्यता दाखवली देखील पण हे जे संभ्रम निर्माण होतात व्ही व्ही म्हणजे मतदान मी केलं मला जे दिसतंय ते प्रत्यक्षात ते काउंट होतं की नाही तर ह्याचे संभ्रम आपण दूर कसे करणार नाही ई व्ही एमबद्दल तीन चार महत्त्वाची बाबी आहे जे सर्वांना माहितीही पाहिजे तो सांगण्याचा आम्ही प्रयत्नही करतो पहिला भाग आहे की ई व्ही एमचा वापर करण्याच्या आधी त्याचे शंभर टक्के चेकिंग होतात ज्यांना आम्ही एफ एल सी म्हणतो फर्स्ट लेवल चेक आणि हा क्वालिफाईड इंजिनियर करतात आणि राजकीय पक्षाचे प्रतिनिधीने जी उपस्थितीमध्ये करतात बरोबर आणि तो एफ एल सी झाल्यानंतर त्याला सील केला जाते त्यांच्यासमोर आणि तो रूममध्ये ठेवली जातात आणि रूममधून जेव्हा ई व्ही एम मूव करायचे त्याच्या प्रोटोकोल जे सिक्युरिटी प्रोटोकोल आहे ते फास्ट स्ट्रिक्ट आहे त्याच्यामध्ये सिक्युरिटी असते त्याशिवाय राजकीय प्रतिनिधीशिवाय त्यांना हातसुद्धा लावता येत नाही तर त्याच्या मूवमेंट जे आहे तो सिक्युरिटीज आणि सुपरविजन आणि जी पी एस लाभलेले व्हेकलतून केला जातं अगदी शंभर टक्के ट्रॅकिंगसुद्धा करताय याबरोबर त्याच्यानंतर हे टेम्पर प्रूफ आहे हा दृष्टिकोनातून बरेचसे लोकांनी वेळोवेळी न्यायालयामध्ये सुद्धा दाखल केले होते ज्याबाबत निर्णय झालेले आहे न्यायालयाने स्पष्ट निर्णय दिले आहे की तो टेम्पर प्रूफ आहे आणि म्हणून त्यांच्या त्याप्रमाणे न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे वापर केला जाते हा संभ्रम दूर करण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता आम्ही एक अवेअरनेस कंपेन सुरू केलेली आहे यांच्यामध्ये जे शिकलेले अधिकारी आहे तो ई व्ही एम बी व्ही पॅट जे आहे मोबाईल मार्फत ते घेऊन जातात संबंधित पोलिंग स्टेशनवर त्यांच्या डेमॉन्स्ट्रेशन देतात जास्तीत जास्त मतदाता जे तिथे आहे त्यांना तो दाखवतात की ई व्ही एमचा वापर कशा होते आणि त्याच्यामध्ये वी व्ही पॅटमध्ये जेव्हा तो मत नोंदणी करतात कशा तो बघू शकतात की हा मत त्यांनी कोणाला टाकला तो आहे तो बरोबर आहे किंवा नाही बरोबर आणि हे सर्व बाबी जे आहे त्याच्यामागे हेतू एकच आहे की हा संभ्रम जे आहे लोकांच्या मनामध्ये कोणी तयार करत असेल तो कशा दूर करता येईल आणि ई व्ही एम हा टेम्पर प्रूफ आहे त्याच्या सिक्युरिटी प्रोटोकॉल फार स्ट्रॉंग आहे आणि तो व्यवस्थित रूममध्ये थ्री लेअर सिक्युरिटीमध्ये ठेवली जातात आणि कुठल्याही अधिकाऱ्याला त्याला परवानगीशिवाय आणि लोकप्रतिनिधीची उपस्थितीशिवाय हात लावता येत नाही हा जे सर्व बाबी आहे हे संकेत असा काय आहे की कुठेही कुठलीही टेम्परिंग वर्षांपासून मतदान करत आलो आणि मला नेहमी वाटत आपण मतदान पडताळून पाहण्यासाठी एखादी यंत्रणा असती तर जी पुरावा देईल मी मत दिलेल्या उमेदवाराला आणि पक्षाला माझं मत गेल्याच मतदानाची पोचपावती देणारं मशीन म्हणजेच व्ही हेच आपल्या सगळ्यांना पडणाऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे व्हीव्ही पॅट ही इव्हीएम ला जोडलेली स्वतंत्र प्रिंटर यंत्रणा आहे ज्यात आपण ज्या पक्षाला मत देऊ इच्छितो त्यालाच ते दिले गेले आहे ना याची खातरजमा मतदाराला याद्वारे करता येते इव्हीएम मशीदवरील तुमच्या आवडत्या उमेदवाराच्या नावासमोरील निळ्या रंगाच बटन दाबल्यावर व्हीव्ही पॅट यंत्रणेवरील पारदर्शी स्क्रीनवर एक मुद्रित कागदी स्लिप दिसेल ज्यावर अनुक्रमांक तसंच तुम्ही मत दिलेल्या उमेदवाराचं नाव आणि चिन्ह सात सेकंदांसाठी मतदार पाहू शकतो त्यानंतर ती गोष्टीची काळजी आयोगाच्या मार्फत निश्चित घेतली जाते आता आगामी विधानसभा निवडणुका महाराष्ट्रात ज्या होऊ घातलेल्या त्याच्या सगळ्या प्रक्रिया हळूहळू पूर्ण होत जातील सुरक्षा यंत्रणेच्या बाबतीमध्ये जो आढावा घेतला जातोय ती व्यवस्था कशा प्रकारे आता इथे स्ट्रॉंग आहे त्या नियोजन आमचं चालू आहे आणि केंद्र शासनाकडून जे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स आहे तसेच इलेक्शन कमिशन स्तरावर जे जे सिक्युरिटी दलाची संख्या आम्हाला लागत आहे त्याबाबत आमचे प्रस्ताव गेलेले आहे त्याबाबत बैठका झालेली आहे आणि लवकरात लवकर त्याची जे आहे आम्हाला संख्या तो कळेल की कि किती सिक्युरिटी मंजूर झालेली आहे त्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये डिप्लॉयमेंट प्लॅन तयार केली जाते प्रत्येक पोलिंग स्टेशनवर किती सिक्युरिटी राहतील काय काय व्यवस्था लागतील त्याच्या एक बूथ लेवल नियोजन केलं जाते आणि त्या नियोजनचे प्रोटोकॉलप्रमाणे सिक्युरिटी त्यांना उपलब्ध करून दिली जाते आणि तिथे सुरक्षा व्यवस्था केली जाते शिवाय आत्ता निवडणूक आयोगाने ही आ, गरजेचा केला आहे की के तिथे वेबकास्टिंग जे आहे किमान दहा टक्के मतदानामध्ये वेबकास्टिंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी ज्यामुळे ऑनलाईन तो त्याची जे व्हिडिओ आहे जे मतदान तिथे चालू आहे आणि जे प्रक्रिया चालू आहे त्याची माहिती अपलोड केली जाते आणि कोणीही तो पाहू शकतात आणि नेहमी आमचे कंट्रोल रूमवरून जेव्हा मतदान चालू होते तो प्रक्रियाचा सविस्तर आम्हाला बघता येते असेच जे क्रिटिकल बूथ आहे जे संवेदनशील किंवा अतिसंवेदनशीलशील बूथ आहे तिथे विशेष व्यवस्था जे सिक्युरिटी जी आम्ही करतो आणि वेबकास्टिंग तिथे कॅमेरे लावल्या जातात ज्यामुळे कुठल्याही प्रकारची कुठलीही अनाधिकृतपणे कुठलीही कारवाई होऊ शकत नाही आणि त्याचप्रमाणे जे पोलिंग स्टाफ आहे आमच्या त्यांना प्रशिक्षण दिलं जाते त्यांच्यामध्ये हे एक वातावरण निर्मितीही केली जाते त्यांच्या प्रबोधनही केल्या जाते प्रवलनही केल्या जाते आणि त्यांना हेही माहिती दिली जाते की ह्याच्यामध्ये कुठलीही चूक जी आहे ती राहता घडता नाही आणि होता नाही अगदी खरं सर ही सिक्युरिटी तर निश्चितपणे काळजी घेतली जाते त्या दृष्टीने पण प्रचार जेव्हा सुरू होतो निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रचार सुरू झाल्यानंतर प्रत्येक उमेदवाराकडून राजकीय व्यक्तीकडून वेगवेगळे वेग प्रचाराचे जाहिरातीचे माध्यम वापरले जातात आता सोशल मीडियाचं माध्यम आहे त्याच्यात देखील काळजी घेतली जाते तर याच्यावर विशेष लक्ष ठेवण्याकरता म्हणून निवडणूक काय पावलं उचलतात ह्याच्यासाठी जिल्हा स्तरावर आणि राज्यस्तरावर आम्ही कमिटी जी आहे संनियंत्रण समिती तयार केलेली आहे यांचे महत्व कुठलाही प्रचार करताना त्यांना त्याची रीतीने परवानगी घेतली पाहिजे आणि तो जिल्हा लेवलवर जी समिती आहे तो त्यांना परवानगी देतात आणि जे त्यांच्या अधिकारामध्ये नाही आहे तो राज्या पातळीवर तो प्रस्ताव पाठवले जातात आणि इथेच नियंत्रण आणि हे व समिती जे आहे त्याच्यावर निर्णय घेतात त्याच्यामध्ये मुख्य निवडणूक अधिकारी हे अध्यक्ष आहे आणि शिवाय एक आम्ही कमिटी तयार केलेली आहे जे स्क्रुटनी कमिटी आहे ते ॲडिशनल जे आमचे सी ओ आहे जे राजकीय पक्ष जे प्रसार करतात तर त्याबाबतची जे परवानगी त्यांना लागत आहे तो परवानगीचा निर्णय तो समिती घेत आहे आणि कुठल्याही प्रकारच्या त्याच्यामध्ये काही कोणाची तक्रार काही शंका कुशंका असेल तो सी ओच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे ज्याच्याकडे तो अपील करू शकतात okay. तर ह्या दृष्टिकोनातून त्यांच्या प्रचार जे आहे त्यांना फॅसिलिटेट करण्यासाठी जिल्हास्तरावर आणि राज्यस्तरावर समितीचं निर्माण केलेला आहे तर दुसरा महत्त्वाचा मुद्दा की ज्या ब जेव्हा मतदार मतदानासाठी जातो तेव्हा दिव्यांग मतदार असतील किंवा महिला मतदार असतील तर यांच्यासाठी काय विशेष सुविधा आपण करणार आहोत का प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग आणि जे वयोवृद्ध आहे हा मतदातासाठी विशेष सूचना आम्ही केलेली आहे की के एकतरी सर्व ठिकाणी रॅम्पची व्यवस्था त्यांनी करावी शिवाय त्यांचे बसण्याची व्यवस्था कारण व्या लोकांना जास्त वेळ उभा राहता येत नाही म्हणून त्यांची वसायची व्यवस्था पिण्याचे पाण्याची व्यवस्था शेडची व्यवस्था हे सगळी व्यवस्था आपण तिथे करतो शिवाय जे दिव्यांग मतदाता आहे त्यांच्यासाठी जिथे जिथे लागत आहे तो व्हीलचेअरची व्यवस्था सुद्धा आपण उपलब्ध करून देतो आणि त्याच दृष्टिकोनातून यावेळी आम्ही मोठ्या प्रमाणावर आम्ही एक अभियान सुरू केलेलं आहे की जे पहिले आणि दुसरे मजल्यावर मतदान केंद्र आहे त्यांना खालचे तलमजल्यावर कसा आणता येईल ह्या दृष्टिकोनातून सर्व जिल्हाधिकाऱ्याला सूचना दिली आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी कारवाई सुरू केलेली आहे तर बहुतांश जे पहिले किंवा दुसऱ्या तळावरचे मतदाता मतदान केंद्र होते जिथे दिव्यांग किंवा ओल्ड एज मतदानाची संख्या होती तो सर्व मी तळमजल्यावर आणता सर याच्याबरोबर ब बऱ्याचदा असं दिसतं की निवडणुकीमध्ये मतदारांना आकर्षित करण्याकरता राजकीय पक्षांकडून वेगवेगळी प्रलोभनं दाखवली जातात त्यांना आकर्षित करण्याकरता वेगवेगळ्या जाहिरातींच्या माध्यमातून वापर केला जातो तर याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय उपाययोजना आपण केलेल्या आहेत जे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आहे तो ह्या दृष्टिकोनातून तो तयार करण्यात आलेला आहे की ज्याच्यामध्ये सर्वांना सारख्याची संधी मिळावी आणि कुठलाही उमेदवार जे आहे गैरवापर किंवा गैरपद्धतीने मतदाराला लोभन देऊ शकत नाही त्या दृष्टिकोनातून प्रचार करतानाही काही पेड न्यूज आहे किंवा काय आहे ह्या गोष्टीवर सुद्धा नियंत्रण जे आहे तो जिल्हा स्तरावर ठेवण्यासाठी समिती निर्माण केलेली आहे आणि त्याबाबतची जे जे काही काळजी घ्यायचे जे जे काही कायदेशीर पद्धतीने त्यांच्यावर कारवाई करायचे तो सर्व प्रशिक्षण जे आहे संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे त्याबाबतची माहिती राजकीय पक्षां आणि त्यांचे जे प्रतिनिधी आहे त्यांना प्रशिक्षण घेऊन आम्ही दिली आहे की कशी पद्धतीने त्यांनी त्यांच्या प्रसारण किंवा त्यांच्या जे इलेक्शन कंपेन आहे तो चालवावे म्हणजे त्यांनी रीतसेर कायदेशीर पद्धतीने सर्व काही गोष्टी केल्यानंतर कुठलीही कारवाईच्या प्रश्नसुद्धा निर्माण होणार नाही अगदी खरं आहे की म्हणजे प्रत्येक नियमाचं त्यांनी योग्य रीतीने पालन केलं तर पुढे कारवाईचा काहीच विषय येणार आणि योग्य रीतीने निवडणूक ही शांततेमध्ये पार पडू शकते सर त्याच्यात अजून गतिमानता आपण निवडणूक प्रक्रियेमध्ये आणण्यासाठी आणि सुसूत्रता आणण्यासाठी आपण आयोगाच्या मार्फत जी सुधारित टेक्नॉलॉजी आहे आधुनिक तंत्रज्ञान आहे याचा वापर करून काही ॲप वगैरे असं काही विकसित केला ज्याच्या माध्यमातून ती गतिमानता जास्त आपल्याला मिळेल बरेचसे आय सी टी ॲप्लिकेशन खाली आम्ही ॲप निर्माण केलेले आहे याबाबत मतदारांना माहिती देणे शिवाय जे राजकीय पक्ष आहे आणि उमेदवार आहे त्यांना जे जे काही परवानगी लागतात तो त्यांना ऑनलाईन कशा घेता येईल त्यासाठी ॲप तयार केलेले आहे आणि मतदाराला त्यांच्या यादीमध्ये नाव आहे कुठे आहे कुठले पोलिंग स्टेशन आहे तो बघण्यासाठी सुद्धा आय टी ॲप्लिकेशन्स तयार केलेली आहे शिवाय जे रँडमायझेशनची प्रक्रिया आहे तो मशीन असेल किंवा जे निवडणुकीसाठी कर्मचारी अधिकाऱ्यांचा वापर होते त्यांची रँडमायझेशनची प्रक्रियासुद्धा आय आय टी ॲप्लिकेशनद्वाराही केली जाते तर हे सर्व बाबीचा जे आहे उपयोग तो निवडणूक प्रक्रियामध्ये केला जाते आणि त्याच्यातून बरीचशी सुविधा जे आधी ना होती तो निर्माण झालेली आहे आणि जे काही काळावधी लागत होता काही परवानगी घ्यायला काही परमिशन घ्यायला तोसुद्धा फार कमी झालेला आहे बरोबर सर हे निश्चितपणे बघायला मिळालं की लो गेल्या वेळेला बऱ्याचदा काही निवडणुकांमध्ये असं व्हायचं की यादीत नाव नाही मग माझं हे भूत की ते भूत पण मागच्या निवडणुकीतल्या लोकसभेच्या यादीनंतर हे गोंधळाची परिस्थिती खूप कमी झाली आणि बऱ्याच ठिकाणी असं आम्हाला पाहायला मिळालं की ॲपच्या माध्यमातून लोक प्रत्येकजण आपलं आपलं कुठे आहे काय हे स्वतःच्या मोबाईलमध्ये पाहत होते त्यामुळे याचा निश्चितपणे या ॲपचा या निवडणुकीत देखील चांगला फायदा होईल आणि निवडणुकीच्या टक्का जो आहे मतांचा टक्का हा वाढताना आपल्याला दिसतोय तर याही निवडणुकीमध्ये तो टक्का अधिक गेल्या वेळेसपेक्षा वाढला पाहिजे या दृष्टीने आपण अधिक प्रयत्न कशा पद्धतीने करणार आहात म्हणजे आपले प्रयोग तर झालेच लोकांपर्यंत जनजागृतीचं माध्यम झालं याही पलीकडे जाऊन मतदाराला तुम्ही काय आवाहन करणार नाही त्याच्यासाठी जे सिस्टमॅटिक वोटर अवेअरनेस कंपेन आहे स्वीप मार्फत तो आम्ही चालू केलेला आहे सो दॅट दे कॅन आयडेंटीफाय द पोलिंग स्टेशन वेअर दे हॅव टू गो दे कॅन हॅव देअर वोटर आय डी नंबर दे हॅव देअर ॲपिक विथ दॅम अँड दे कॅन यूज इट विदाऊट एनी हर्डल ऑर एनी काइंड ऑफ प्रॉब्लम कॅरेक्ट सो दिस हॅज रिड्यूज द कंप्लेंट्स टू द मिनिमम सेकंडली द रोल प्युरिफिकेशन पार्ट जे आहे की इलेक्ट्रो रोल प्युरिफिकेशनच्या त्याच्यामध्ये बरेचसे जे मतदाता आहे जे आता राहिलेले नाही आहे काही कारणामुळे किंवा शिफ्ट झालेले आहे आणि तरी त्यांच्या नाव जे आहे यादीमध्ये दिसते तो प्युरिफिकेशन करण्याच्या कंपेनमध्ये सुद्धा बरेचशा यशस्वीपणा uh, यावेळी आ, आ आम्हाला आलेला आहे आणि म्हणून आता जे मतदानाची यादी आम्ही अंतिम केलेली आहे तो त्याची गुणवत्ता आणि दर्जा माग मागेपेक्षा चांगला आहे हां बिलकुल म्हणजे हे निश्चितपणे सगळीकडे पाहायला मिळते पण यानिमित्तानं सर मी तुम्हाला म्हणेन की मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल की कशा पद्धतीने या प्रक्रियेमध्ये या राष्ट्रीय सणामध्ये सहभागी झालं पाहिजे मतदारांना काय नाही सर्वांना आमची हेच विनंती राहील त्यांनी त्यांचे मतदानाचा अधिकार वापरताना उमेदवारबाबतची योग्य ती माहिती घ्यावी त्यांचे काम कसे आहे तो बघावे त्याचे शिक्षण कसं आहे तो बघावे आणि कुठलेही प्रभावाखाली मतदान न करता निरपक्ष स्वतंत्रपणे जे काही त्यांच्या मत आहे असे उमेदवाराला द्यावा जे त्यांना योग्य वाटते अगदी आहे मंडळी तुम्ही आत्ता पाहिलं की निवडणूक आयोगामार्फत निवडणूक विभागामार्फत होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीची कशाप्रकारे तयारी सुरू झालेली आहे या तरा तयारीमध्ये मतदार जनजागृती असेल मतदारांना राजकीय पक्षांकडून दिली जाणारी प्रलोभनं यापासून मतदारांनी दूर कसं राहावं यासंदर्भात दिली जाणारी माहिती असेल आणि तुम्हाला या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न असतील त्यामुळं ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात मोठ्या टक्क्यांमध्ये आपण लोकसभेला मतदान केलं असाच उत्साह या मतदानाच्या दिवशी प्रत्येकाचा असला पाहिजे म्हणून निवडणूक आयोग प्रयत्न करत आहे त्यामुळं जबाबदारी तुमची आमची आहे या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन आपलं नाव यादीमध्ये आणण्यासाठी ना प्रयत्न केला पाहिजे आपल्या घरातली नवीन जी मंडळी आहेत जे पहिल्यांदा मतदान करणार असतील त्यांचं नाव नसेल त्यांच्यासाठी देखील तारीख गेली असली तरी देखील सरांनी आत्ता सांगितलं फॉर्म सहा पद्धतीने तुम्ही जाऊन ऑनलाईन पद्धतीने मतदान प्रक्रियेत सहभागी होऊ शकता आणि आपलं नाव नोंदवू शकता त्यामुळे वेळ गेलेला नाही आहे आज ही तुम च न्याप्रकार सरानी उत्तम महत्व दी सगै महिला उपयोग योग्य उमेदवार करोग्य उम्मीदवार निवड़ देखते मना पास आभार नमस्कार नमस्कार पिताजी माँ मैं वोट करने जा रहा हूँ मुझे आशीर्वाद दीजिए देख रही हो जब भी वोट देने जाता है तो मेरा आशीर्वाद लेकर जाता है इसके लिए तो हम आज भी जिंदा हैं जिंदा तो हम वोटर्स लिस्ट में भी हैं। आत्मा शांत नहीं है मेरी कोई हमारे नाम का गलत इस्तेमाल कर ले तो वोटर्स लिस्ट में से हमारा नाम कटवाना भी तो इसी की जिम्मेदारी है जिम्मेदारी निभाएं। मरणोपरांत परिजनों का वोटर आईडी फॉर्म सेवन जमा करके निरस्त कराएं। फॉर्म सेवन एन पर ऑनलाइन भी आसानी से जमा कर सकते हैं